नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, थोड्याच वेळात ठाकरेंची रत्नागिरीत सभा, विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरे कोकणात. पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख बारामतीत, संजय राऊतांची शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांवर नाव न घेता टीका. सुनेत्रा पवारांचा पराभव करण्यासाठी बारामतीत शिंदेंची यंत्रणा काम करते, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची किंमत ठेवली नाही, हुकुमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढा, शरद पवारांचा घणाघात. दोन हजार चारला छगन भुजबळ, आर आर पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, मात्र शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं, बारामतीच्या सभेत अजित पवारांचा आरोप. म्हाड्यात फडणवीस शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत, शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, आज अभिजित पाटलांची फडणवीसांसोबत बैठक. अखेर ठाणे लोकसभेची जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार, ठाण्यातून माजी महापौर नरेश मस्केंना उमेदवारी मिळणार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती. वीस मे पर्यंत तरी नाशिकचा लोकसभेचा उमेदवार जाहीर करा, छगन भुजबळांचा महायुतीच्या नेत्यांना खोचक टोला. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार, मनोज जरांगेंचा इशारा, तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, जरांगेंचा निर्धार. अभिनेता साहिल खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी, महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलीस कोठडी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.